काँग्रेस आणि भाजप नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही विदर्भाकडे मोर्चा वळवलाय. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वाढलेले विदर्भ दौरे पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिशन विदर्भची चर्चा चांगली सरंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं मिशन विदर्भ, विदर्भात ताकद वाढवण्याची रणनीती, भाजप आणि काँग्रेसवर मात करण्याचा प्रयत्न. पश्चिम महाराष्ट्रात मजबूत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आता विदर्भाकडे आपला मोर्चा वळवलाय. विदर्भात संधी असल्यानं राष्ट्रवादीनं विदर्भात संघटना मजबूत करायला सुरुवात केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या परिवार संवाद यात्रेची विदर्भातून सुरुवात केली. शिवाय सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा विदर्भ दौऱ्यावर आहेत. एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या विदर्भावर गेल्या दोन निवडणुकांपासून भाजपनं चांगलीच पकड बसवली होती. फडणवीस सरकारच्या काळात भाजपचे सर्वाधिक आमदार विदर्भातून निवडून आले होते. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात मोठा फटका बसलाय, तर काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळालंय. त्यामुळे विदर्भात पुन्हा पाय रोवण्याची रणनीती काँग्रेसनं आखली आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून काँग्रेसनं विदर्भातील नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष बनवलंय. राष्ट्रवादी नेत्यांची पार्टी मानल्या जाते इथं, कारण कार्यकर्त्यांची कमी आणि नेते जास्त आहेत अशी एक सिच्युएशन होती. पण जयंत पाटलांनी एक चांगलं केलं आहे की त्यांनी लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं पक्षातल्या, आणि नवीन काही बदलही सुचवले आहेत पक्ष संघटनेमध्ये. युवकांची फळी पण तेवढी अधिक या पुढच्या काळात आक्रमक राहील याच्या दृष्टीनं सगळं प्लॅनिंग झालेलं आहे. विविध पक्षाचे लोक पण पक्षात आणण्याचे प्रयत्न आहेत. मराठी या सगळ्या ज्या घडामोडी आहेत ते विदर्भातले जे आगामी राजकारणाचे जे काही पट येऊ घातले आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाचे आहेत. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसनं संघटना बळकट करण्यासाठी जोरकस प्रयत्न सुरू केलेत. मात्र विदर्भवादी जनता राष्ट्रवादी काँग्रेसला स्वीकारेल का हे पाहणं महत्त्वाचं असेल. मंगेश मोहितेसह संजय डाव, साम टीव्ही, नागपूर.